पनवेल तालुक्यातील वहाळ येथे उल्वे नोड प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा नुकतीच रंगली. या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस रविवारी होता. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन स्पर्धांना प्रोत्साहित केले, तसेच उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी न्हावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गवाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप नेते किशोर पाटील, सचिन घरत, अपूर्व ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते. उल्वे नोड प्रीमियर लीग 2023 आज इथं अतिशय जोशात उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रचंड अशा गर्दीच्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांच्या सहवासात आज खेळली जात आहे. आता जवळजवळ शेवटचा सामना इथं होणार आहे, पण या सामन्याच्या निमित्तानं मी आलो. आता तुम्ही अतिशय चांगला असा तुम्ही सत्कार केला. ट्रॉफी वगैरे फिरण्यात हे जे विशेषतः महत्त्वाचे आहेत, मला दिली ट्रॉफी तिथून नुकतीच सोडली आहे तुम्ही. त्या मनानं 1 लाखाची ट्रॉफी मला दिली तिथे तुम्ही. याच्यामध्ये अर्थात साहजिकच मला आनंद आहे की आपला उल्वानमधील जे जे गाव आहेत ते सगळी गावं सहभागी झालेली आहेत. मुंबईमध्ये जसं आपल्या आग्री कोळी यांची मुंबई मूळची हेल मूळचे आणि जी आपली गावं होती माहूर बांबे अमुक अमुक सर्व वर्गी वर्गी सुद्धा, तर तशाच ह्या नोव्हेंबरमध्ये सुद्धा अगदी अजून काही 10-15 वर्षानंतर आपली गावं सोडायची पाणी येणार आहे. आपली गावं इथं कोकण होतं, इथं गावात इथं शेल्टर होतं, हे बोलायची बोलायची पाणी येणार आहे. काही तरी असलं गावं आहेत, तर त्या पर्यायाने थोडी बहुत वाढत आहेत, बिल्डिंग वाढत आहेत आणि त्याच्यावरून बाजूबाजूला कालवीच मोठमोठे होत आहेत. आपलं गावं किती मोठी झाली यापेक्षा आपला स्थानिक माणूस पूर्वीचा पहिल्यापासून जो आहे तो भावी पिढीत आपल्याकडनं येणारे आपले मुलं नातवंड आहेत ही मात्र मोठी व्हायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्या ह्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये आपली झडप ही इथं दिसली पाहिजे. मला खात्री आहे आता ज्या पद्धतीने मी सर्वांना एकत्र आणून हे काम करताय, तर त्याच्यामुळं हे सहकार्य एकमेकाला मिळालं, सर्वांनी एकत्र होऊन काम केलं, तर नक्कीच मुंबईवर अजूनही आपल्या जुन्या आपल्या वासांचा अभियांचा कोळ्यांचा ठसा आहे, तसाच इथं नेहमी सुद्धा कायमचा येणारी 50-100 वर्ष सहजगत्या ठसा येईल मला खात्री वाटते. त्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करतात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, तर आभार पण मानतो की अशाच रीतीनं पुढं वाटचाल करा.